आठ चार जागा आम्ही यावेळेला सुद्धा उत्तर महाराष्ट्रात जिंकू जळगाव रावेरचा हा तर आमचा भाजपचा बाले किल्ला हा गड आहे आमचा आणि तीस पस्तीस वर्षी निवडून येत आहेत आमचेच आमदार त्यांचं तिकीट नाकारलं गेलं देवेंद्रजी सांगितलं की त्यांचं तिकीट का नाकारलं गेलं हे जर मी ते सांगितलं तर त्यांना खूप महाग पडेल आणि पुढेही महाग पडेल एखादा माणूस पक्षात देतो आणि एका महिन्यामध्ये तो आमदार होतो नंतर पुढच्या वेळा तो खासदार होतो आणि तिकीट नाकारलं गेलं म्हणून इतका स्वस्त होतो म्हणजे फक्त खुर्चीच मला द्या मी काही करेल ही भूमिका त्यांची आहे तर माझं सगळ्या सगळ्यांसमोर आहे त्यांच्या चाळीसगावमध्ये वर्खेड लोंढे वगैरे बघा थोडा मोठा प्रकार विक्रमी म्हणजे देशात इतकं फास्टेस्ट काम मला वाटतं वर्खेड लोंढ्याचं आम्ही त्या ठिकाणी केलं एवढं पाणी वाढवणचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे ते मोदीजींच्या कामामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे ते खूप प्रभावित आहेत मी भेटलं की मोदींचंच कौतुक करत असं आणि म्हणून मी म्हटलं की आमच्या दोन्ही उमेदवारांना सुद्धा तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं दहा वर्षामध्ये चित्र बदलवलं आणि आपण बघतात की आपण कुठे जा देशभरामध्ये काय रस्ते झाले राज्यभरामध्ये कुठे जा स्टेट हायवे नॅशनल हायवे गावापुढे एवढा बदल झालेला आहे दहा वर्षामध्ये नमस्कार मी ऋषिकेश नळगुने लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा उत्तर महाराष्ट्रात आलेला आहे आपण जळगाव लोकसभा मतदारसंघात आहोत राज्याचे नेते आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन सोबत आहेत गिरीश भाऊ आपलं स्वागत आहे लेट्स ऑफ मराठीवर गिरीश भाऊ जसं म्हटलं उत्तर महाराष्ट्रात आपण आहोत उत्तर महाराष्ट्रात सहा जागा आहेत नाशिक दिंडोरी धुळे नंदुरबार असेल जळगाव रावेत तर एकूण काय परिस्थिती नगर येतं उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आठ जागा आठ जागा एकूण काय परिस्थिती आहे या सगळ्या जागा गेल्या वेळी आपण बघितलं असेल आठच्या आठ जागा आमच्याकडे त्या ठिकाणी होत्या म्हणजे दोन शिवसेना आणि दहा सहा बीजेपी आहेत यावेळेला तशीच परिस्थिती राहील मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली कामगिरी जी आहे ती शंभर टक्के लोकांचा ही मला वाटतं उत्तर महाराष्ट्राची राहील आणि म्हणून भाजप सहा आणि शिवसेना दोन आम्ही आठच्या आठ जागा जिंकू तुम्ही आठ चार जागा जिंकू म्हणताय आम्ही काल इथं काही लोकांशी बोललो तर त्यांचं असं मत आहे की फिफ्टी फिफ्टी होईल जळगाव मध्ये किमान फिफ्टी फिफ्टी होईल एवढ्या तुल्यबळ लढतीची अपेक्षा धरलेली तुम्ही बघा मी माझ्यावर तुमचा किती विश्वास आहे मला माहीत नाही पण मी जे सांगतो ते मी खरंच सांगतो मी असं काही हवेत गोष्टी करत नाही पण मी आपल्याला सांगेल निश्चित आठ चार जागा मी यावेळेला उत्तर महाराष्ट्रात जिंकू जळगाव रावेरचा हातरमचा भाजपचा बाले किल्ला हा गड आहे आमचा इथे आम्ही तीस पस्तीस वर्ष आमच्या खासदार या ठिकाणी येत आहेत आमचेच आमदार या ठिकाणी येत आहेत परिषद आमची पण जळगाव जिल्ह्यात या दोन्ही जागा म्हणजे विक्रमी मतांनी म्हणजे महाराष्ट्रात मी सांगेल की आम्ही अव्वल जरी आलो होतो आश्चर्य वाटायला लोक आपल्याला जे आता विद्यमान खासदार होते इथले भाजपचे त्यांनी पक्ष सोडून आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत गेलेले आहेत त्यांनी काल आमचं आम्ही त्यांची काल मुलाखत घेतली तर ते काल बोलताना तुमच्यावरती मागच्या काही दिवसापासून ते सातत्यानं आरोप करत आहेत टीका करत आहेत तुम्हाला पैशाचा माज आहे असा आहे तसं आहे नेमका उडा काय त्यांचा तुमच्यावर नाही त्यांचं तिकीट नाकारलं गेलं देवेंद्रजी सांगितलं की त्यांचं तिकीट का नाकारलं गेलं हे जर मी ते सांगितलं तर त्यांना खूप महाग पडेल आणि पुढेही महाग पडेल म्हणून मी काही बोलत नाही पण एखादा माणूस पक्षात देतो आणि एका महिन्यामध्ये तो आमदार होतो नंतर पुढच्या वेळेला तो खासदार होतो आणि तिकीट नाकारलं गेलं म्हणून इतका स्वस्त होतो म्हणजे फक्त खुर्चीच मला द्या मी काही करेल ही भूमिका त्यांची आहे पण आता त्यांनी बंड केलेला आहे त्यांनी त्यांचा मित्राला उभं केले उमेदवार दिले खरं म्हणजे त्यांनी उभारायला पाहिजे होतं mm -hmm. त्यांचं इतकं चांगलं काम होतं दहा वर्षामध्ये तर त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं म्हणजे त्याला कळलं असतं की बा आपण कुठे आहोत म्हणून पण आताही काही हरकत नाही त्यांनी त्यांच्या मित्रांना उभं केलेलं आहे उभा ठाकडून मला वाटतं ते आहेत त्यांनी आता चार तारखेला मोठं मोजावीत त्यांना किती मतं जाते त्यांनी काल सोबत बोलताना जिल्ह्यातल्या काही आम्ही विषयांवर चर्चा केली एम आय डी एक्सपान्शन असेल इंडस्ट्रियल हब असेल किंवा टेक्स्टाईल हब असेल हे होते जे घोषणा केलेल्या होत्या नरेंद्र मोदी आणि दोन हजार चौदा मध्ये तर ह्या घोषणांचा पाठपुरावा त्यांनी केला पण राज्यात जिल्ह्यातले जे काही स्थानिक पुढारी आहेत म्हणजे उदाहरणार्थ जे बडे नेते आहेत जिल्ह्यातले त्यांनी नाव घेतलं नाही तुमचं पण त्यांच्यामुळे हे सगळे प्रोजेक्ट रखडले त्यांनी जर एवढा पाठपुरावा केला त्यांनी एवढं जर चांगलं काम केलंय तर दहा वर्ष ते होते ना पुन्हा उभं राहायचं होतं त्यांनी त्यांनी पुन्हा उमेदवारी करायची होती म्हणजे मग त्यांना कळालं असं त्यांनी किती चांगलं काम केलंय आणि लोक किती एप्रिशिएट आहेत म्हणून आता बोलण्यामध्ये काय अर्थ आहे मी हे केलं मी ते केलं लोकांनी खाली केलं नाही राज्याने काही केलं नाही दहा वर्षात मग केलं ते सांगा काम एखादं तुम्ही राहायला असं वाटतं दहा वर्ष हो तुम्ही दहा वर्ष नाही मी पुढे पाच वर्ष माझं काम समोर आहे त्यांच्या चाळीसगावमध्ये वरखेड लोंडे वगैरे बघा थोडा मोठा प्रकार विक्रमी म्हणजे देशात इतकं फास्टेस्ट काम मला वाटतं वरखेड लोंढेचं मी त्या ठिकाणी केलेलं आहे एवढं पाणी वाढवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक गोष्टी केल्या आहेत त्याच्याबद्दल सांगत सुद्धा मी पण आता पार्टीने तिकीट नाकारलं म्हणतात इतके अस्वस्थ झालेले आहेत की त्याचा त्यांना असं वाटतं की काय करून काय नाही तुम्ही त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला नाही नाही काही गरज नाही पहिल्या दिवसापासून त्यांनी बंडखोरीची भाषा केली मी म्हणून म्हणते त्यांना कळू द्या आपण आपण कुठे आहोत आपली जागा कुठे आहे <laughs> त्यांना कळालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी दाखवावं किती लोकप्रिय किती कामं हो त्यांनी केले बडबड करण्यापेक्षा त्यांनी कृतीतून दाखवावं आणि मताधिक मिळून दाखवावं तुम्ही आज सुरेश जैनांची पण भेट घेतली सुरेश जैन यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे जळगाव आणि रावेलच्या नेमकी त्यांच्या पाठिंब्याची तुम्हाला गरज का बसली एवढं तुम्ही कॉन्फिडेंटली सांगताय चार लाखाच्या लीड नाही येणार दोन जागा तर बघा सुरेश दादा या जिल्ह्याचे हे तो कोणी सांगेल की अतिशय मोठे नेते म्हणजे आठ गर वेळा वेगवेगळ्या पक्षातून निवडून देऊन प्रत्येक वेळेला सत्ताधाऱ्यांना मग इंदिराजी असतील मनोहर जोशी असतील कोणी असेल पवारसाहेब असतील त्यांना ओपन चॅलेंज ते करायचे ओपन चॅलेंज आणि तरी पण ते निवडून द्यायचे स्वतःचे नाव तर पक्ष काढला तरी पण ते निवडून आले कधी ते पडले नाही म्हणून त्यांचं एक वेगळं स्थान जिल्ह्यामध्ये आहे त्यांना मांडणारा वर्ग एक मोठा आहे आणि ते काही काँग्रेस राष्ट्रवादीत नव्हते पवारांकडे किंवा पण ते सुरुवातीपासून अनेक वर्षापासून आमच्यासोबतच होते शिवसेना भाजपाची युती होती माझे त्यांच्या वैयक्तिक खूप स्नेहाचे संबंध आहेत खूप प्रेमाचे संबंध आहेत आणि म्हणून गेले दोन तीन वर्षापासून ते आजारी होते मुंबईलाच होते पण आता ते म्हणजे तरी जळगावला यायला लागलेले आहेत आणले आहेत आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की दादा आता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या त्यांनी मान्य केलं आणि ते मोदीजींच्या कामामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे ते खूप प्रभावित आहेत मी भेटलं की मोदीजींचंच कौतुक ते करत असत आणि म्हणून मी म्हटलं की आमच्या दोन्ही उमेदवारांना सुद्धा तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आज त्यांनी ते पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे की मोदीजींचं काम बघून मला खरं मी प्रभावित झालेलो आहे की इतकं सुंदर नियोजन त्यांचं विजन मोदीजींचं खूप वेगळं आहे किंवा कि भाजपचा काही दबाव आहे त्यांच्यावर की असा आरोप होतो त्यांची केस सुप्रीम कोर्टात आहे नाही काय संबंध आला दादा कोणाच्या दबावला बळी पडणारे माणसं नाहीत हे तर मग इतक्या वर्षी त्या आल्या असतील आमच्याकडे कधीच की प्रवेश करून आणि त्यांनी प्रवेशाने केलेला मी फक्त पाठिंबा देतो तुम्हाला मोदीजींच्या कामाने मी प्रभावित झालेलो आहे मला त्याचं नेतृत्व आवडतं आणि म्हणून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे इथे घाबरण्याचं आणि दबावाला तंत्र काही संबंधच नाही आहेत आणि दादा तसे माणसं नाही आहेत की कोणाच्या दबावाला बळी पडतील ते खऱ्या अर्थाने दादा आहेत उत्तर महाराष्ट्रातल्या निवडणुकीत आणखी गाज एक गाजणारा मुद्दा म्हणजे एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश तो पक्षप्रवेश अजून त्यांनी घोषणा केली पण प्रवेश झालेला नाहीये नेमका इथल्या नेतृत्वाचा विरोध आहे की राज्यातल्या नेतृत्वाचा विरोध नाही मला या बाबतीमध्ये काही माहित नाही आणि बोलायचं नाही आता ते सांगतात कधी प्रवेश आहे होणार आहे ते वरिष्ठच आमचे नेते बघतायत मला वाटतं तेच या बाबतीमध्ये निर्णय घेतील तुमचा या प्रवेशाला विरोध आहे वगैरे नाही नाही माझा काही विरोध पण नाही समर्थक नाही पण आता त्यांनी वरिष्ठांनी निर्णय घेतला तर आम्ही काय सांगणार आहेत वरिष्ठांनी निर्णय घ्यावा ते दिल्ली त्यांच्याशी काय बोलणं झालं कोणाशी एकनाथ खडसे नाही माझं त्यांचं कधी बोलणं नसतं आम्ही बोलत नाही हे स्पष्ट सांगतो मी कधी आमचा संपर्क संबंध नाही दोन्ही मतदारसंघात आता तुमचं लीड येणार आहे म्हणताय हो एकूण या मतदारसंघातील प्रश्नांबाबत आता तुमचं इथून पुढचं विजन कसं असणार आहे नाही बघा आता ही विनोक लोकसभेची आहे आपण बघतायत मोदींचं काम त्यांचं अगदी शेवटच्या माणसापर्यंत काम आहे अंत्योदय म्हणजे अगदी शेवटी गावाच्या बाहेर राहणारा माणूस त्याच्यावर छत नाही त्याला घर देणं त्याला शौचालय देणं त्याच्या घरी पाणी देणं त्याला लाईट देणं त्याच्या घरापर्यंत रस्ता पोहोचवणं त्याच्या घरी मोफत राशन देणं म्हणजे अगदी शेवटच्या माणसाचा विचार करणारं म्हणजे हे नेतृत्व आमचं मोदींच्या रुपाने आम्हाला भेटलेलं आहे बाकी तर रस्ते विमानतळ हॉस्पिटल या गोष्टी आपण बघतात की एवढा मोठा बदल आज देशामध्ये झालेला आज सगळे रस्ते बघा आपण मला वाटतं आम्ही युरोपला म्हणजे पूर्वी अमेरिकेत तिकडे जायचो कुठे अनेक मी गेलेलो जपान जर्मन तर तिथे रस्ते बोलून मला कौतुक वाटायचं की कशा कसे रस्ते किती एकही खड्डा नाही आणि का आपल्याकडे काय परिस्थिती आहे पण दहा वर्षामध्ये मोदींनी सगळं चित्र बदलवलं आणि आता आपण बघतात की आपण कुठेही जा देशभरामध्ये काय रस्ते झालेत राज्यभरामध्ये कुठेही जा स्टेट हायवे नॅशनल हायवे गावामध्ये रस्ते केवढा बदल झालेला आहे दहा वर्षामध्ये मी कोणी मान्य करत आहे आणि म्हणून एक विजन असलेला नेता देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठे कुठेही तडजोड नाही तिथेसुद्धा आम्ही इतके पुढे गेलेलो आहोत की आता फॅटर गेट असतील चोप असतील पांडुंब्या असतील सगळे शस्त्रास्त्र आता आम्ही बदल लागलेलो आहोत आम्ही बोलात आम्ही मिसाईल बोलवलं की इथून लागलं तर सात हजार किलोमीटर नेम धरून पडेल असे मिसाईल आम्ही बनवलेले आहेत म्हणजे संरक्षणाच्या बाबतीमध्ये हो सुद्धा सुरक्षेच्या बाबतीमध्ये हो सुद्धा आम्ही इतके स्वयंपूर्ण झालेलो आहोत आणि त्यामुळे एक आगळेवेगळे नेतृत्व मोदींचं आहे आणि ते, ते पाहून लोक प्रभावित होत आहेत जनता प्रभावित होत आहेत आणि म्हणून चारशे पाच आम्ही नारा दिला तो काही असं दिलेला नाही आणि तुमच्या सर्वे रिपोर्टमध्ये सगळ्या मीडियाच्यासुद्धा याच्या आता काँग्रेसला पन्नास जागासुद्धा कोणी देशात दाखवत नाही काय अवस्था आहेच काँग्रेसची आणि बाकी मग दोन पाच चार दोन पाच चार छाटछूट पक्ष त्या ठिकाणी राहिलेले आहेत काय राहिले देशावर सगळ्यांनी मान्य मोदींचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे एक प्रश्न उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत सहानुभूतीची लाट दोन्ही मतदारसंघात दिसते तुम्हाला काय कारण आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती असं कारण काय कशाबद्दल त्यांच्या पक्ष भाषा ते काय कधी आजारी पडले म्हणतात त्यांना स्वतः सहानुभूती मिळेल मागच्या वेळेला पावसात भिजले म्हणून झाला थोडा फरक पडला त्याच्यामध्ये पण लोकांना तुम्ही वारंवार फसवू शकत नाही आता इलेक्शन असलं आजारी पडले आजारी तब्येत निघत हो ठीक आहे पण असेल पण मला वाटतंय सगळे सहानुभूती मिळवण्याचे काम आहेत रोहित पवार बोलता बोलता लगेच रुमाल लावून डोळ्याला पोस रडत बसायचं हा कुठला प्रकार आहे असं रडीचा खेळता लाभ मिळाल्या समोर लढा ना आमच्या असं रडून डोळे पोसून असे कुठे मतं मिळतात का असं नाही होत पण आता लोक हसले काही काळ पण आता लोकांना कळलंय की तुमचे सगळे नाटकं चाललेले आहेत नोटंकी चाललेली आहे आणि म्हणून मला वाटतं की त्याचा आता कुठला प्रभाव येणार आणि इकडे तर इथे तर काहीच प्रभाव नाही कोणाचा इथे मी सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये विक्रमी मताने मी या ठिकाणी निवडून अगदी शंभर टक्के कार्यकर्ते सोबत आहेत किती जोबत का म्हणजे मी तर इथे बसलोय गुलाब भाऊ असतील अनिलदादा असतील अंबडचे मंत्री त्यांचे सगळे सहकारी आहेत सगळे आमदार आहेत आम्ही अतिशय इकडे किशोर पाटील असतील सगळे सगळेच चंदोअण्णा चोपड्याला ते घरी पण नाही तीन तीन चार दिवस ते मतदारसंघच पिंजून काढतायत आणि म्हणून आम्ही एक दिला नाही सगळे काम करतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि ते जिल्ह्यामध्ये तर अकरापैकी दहा आम्ही आहोत ना अकरापैकी दहा आम्ही आहोत आणि अगदी पूर्ण ताकदीने उचललेलो आहोत आणि म्हणून तुम्ही मत मोजा खूप खूप धन्यवाद लेट्सअक मराठीला आपण वेळात वेळ मुलाखत दिल्याबद्दल कॅमेरामन अक्षयसह ऋषिकेश नळगुणे जळगाव पात्रा फक्त लेट्सअप मराठी